नमस्कार, मी मिलिंद पगारे। आम्ही तंत्रस्नेही शिक्षक आयोजित आजच्या कार्यशाळेत आपले सहर्ष स्वागत करतो। आज आपण बघूया पॉवर पॉइंट मध्ये कंपासची आकृती कशी काढायची। अशी सुंदर कंपासची आकृती आपण पॉवर पॉइंट मध्ये काढणार आहोत। या स्लाइडला राईट क्लिक करून न्यू स्लाइड घेऊया। होम टॅब मध्ये ड्रॉइंग ग्रुप मधून ऑटो शेप आहे, या ठिकाणी आपण रेक्टेंगल राउंडेड कॉर्नर हा एक शेप घेऊ। फॉर्मॅट टॅब मधून साइज ग्रुप मध्ये याचं माप आपण 1.5 आणि 0.3 घेऊया। शेप आउटलाइन नो आउटलाइन करू। शेप फिल जो आहे तो आपण आपल्या आवडीचा कोणताही रंग याला देऊ शकतो। आपण हा ग्रेडियंट फिल याला देऊया। या शेपला राईट क्लिक करून सेट एज डिफॉल्ट शेप हा पर्याय आपण क्लिक करूया। आपल्याला एक ओवल शेप ड्रॉ करायचा आहे। आपण ओवल शेप ड्रॉ करूया। याचं मेजरमेंट 1 करू, इथे सुद्धा 1 करू। हा ओवल शेप आपण या ठिकाणी ऍडजस्ट करूया। आपण एक ओवल शेप अजून ड्रॉ करूया। मेजरमेंट 0.5 आणि 0.5। हा शेप आपण या सर्कलच्या मध्यावर ठेवूया। दोन्ही शेप सिलेक्ट करून अलाइन सेंटर, अलाइन मिडल करूया। पुढचा शेप आपण रेक्टॅंगल घेऊया। याचं माप 5 आणि 0.3 असं घेऊया। हा शेप आपण कंट्रोल डी दाबून डुप्लिकेट करूया। आपण एक ट्रायंगल शेप घेऊया, 1.5 आणि 0.2 करूया। रोटेट फ्लिप व्हर्टिकल करूया आणि या शेपच्या खाली बरोबर ऍडजस्ट करूया। थोडस झूम इन करू। आपण शिफ्ट दाबून हा शेप सिलेक्ट करू। फॉर्मॅट टॅब मधून अलाइन सेंटर करूया। दोन्ही शेप आपण सिलेक्ट करू। फॉर्मॅट टॅब मधून मर्ज शेप आणि युनियन हा पर्याय आपण घेऊया। एक रेक्टॅंगल आपण ड्रॉ करूया, 0.3 आणि 0.5। हा रेक्टॅंगल आपण या ठिकाणी ठेवूया। एक रेक्टॅंगल अजून आपण ड्रॉ करूया, 0.5 आणि 0.1। याचा शेप फिल आपण ब्लॅक करूया आणि या ठिकाणी आपण ठेवून देऊ। एक रेक्टॅंगल आपण पुन्हा घेऊया। साइज या ठिकाणी 2 आणि या ठिकाणी 0.3 घेऊया। शेप फिल आपण रेड देऊया किंवा आपल्या आवडीचा पेन्सिलसाठी कोणताही रंग दिला तरी चालेल। एक आपण रेक्टॅंगल घेऊया, 0.4 आणि 0.3। रोटेट मध्ये फ्लिप व्हर्टिकल करूया। शेप फिल जो आहे तो आपण टेक्स्चर फिल घेऊया। हे टेक्स्चर आपल्याला मीडियम वूड चालेल। हे आपण पेन्सिलच्या टोकाशी ठेवूया। हा शेप आपण कंट्रोल डी दाबून डुप्लिकेट करूया। शिफ्ट दाबून याचा आकार कमी करूया। याचा शेप फिल आपण ब्लॅक घेऊया। हे आपल्या पेन्सिलचं टोक आहे, आपण या ठिकाणी पेन्सिलचं टोक ठेवूया। पेन्सिलचे तिन्ही भाग सिलेक्ट करू, अलाइन सेंटर करूया। फॉर्मॅट टॅब मधून सेंड बॅकवर्ड या ठिकाणी सेंड टू बॅक करूया। पेन्सिल
पकडण्यासाठी हा जो नट आहे हा थोडासा पेन्सिलच्या जवळ घेऊया. पेन्सिल आणि कंपासचं टोक एका पातळीमध्ये ठेवूया. पेन्सिलच्या बाजूचे सगळे भाग सिलेक्ट करू आणि कंट्रोल जी दाबून ग्रुप करूया. साइज अँड प्रॉपर्टीज मध्ये रोटेशन -16 करूया. डाव्या बाजूला रोटेशन 16 करूया. दोन्ही बाजू सिलेक्ट करून फॉर्मॅट टॅब मधून सेंड टू बॅक करूया. सगळे शेप सिलेक्ट करून कंट्रोल जी दाबूया. आपलं कंपास तयार झालेलं आहे. आज आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटू पुढच्या कार्यशाळेत. तोपर्यंत धन्यवाद आणि नमस्कार.